शेती आणि केमिकल ऑइल पुरवण्याचा व्यवसाय करणारा तासगाव येथील अनिल पाटील याची फसवणूक झाली होती एक कोटी रुपये कर्ज देण्याच्या बहाण्यानं एका टोळीनं त्यांना वीस लाखांचा गंडा घातला होता या प्रकरणी पोलिसांनी वेशांतर करत संशयितांना ताब्यात घेतलंय याबाबतची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली सांगली जिल्ह्यातील तासगाव इथल्या अनिल पाटील यांना शेती आणि केमिकल ऑइल सप्लाय व्यवसाय करता पैशाची गरज होती अशावेळी बसवराज पाटील आणि विजय पाटील असं नाव धारण केलेल्या युवकांनी व्यावसायिक अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला एक कोटी कर्जाचं अमिष दाखवून त्यापोटी वीस लाख रुपये डिपॉझिट द्यावे लागतील असं त्यांना सांगितलं त्यानंतर अनिल पाटील यांना चार मार्च रोजी तावड्या हॉटेलजवळ बोलावून घेतलं तिथं भामट्यांच्या टोळीतील दोघेजण पोलिसांच्या वेशात आले त्यांनी अनिल पाटील यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला होता याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता संशयितांनी खोटं नाव आणि परराज्यातील डमी सिमकार्डचा वापर केल्यानं पोलिसांना तपासात अडचणी आल्या आहेत दरम्यान दिग्विजय चौगुले यानं पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके यांच्या पथकानं पन्हाळा तालुक्यातील सातार्डे इथं वेषांतर करून सापळा रचला संशयित भामटा शिवाजी शेळके मध्यरात्री घरी आल्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं संदीप लाड राजू मिसाळ आणि भीमराव लाड यांच्या मदतीने वीस लाखांची फसवणूक केल्याची कबुली दिली या सर्वांना अटक करून त्यांच्याकडून पंधरा लाख नऊ हजार रुपये जप्त करण्यात आलेत या सर्वांना न्यायालयानं तेवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे